नमस्कार, आपण पाहतात व्हीएम न्यूज मराठी। आज तंबाखू सेवन विरोधी दिन। तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनात अडकलेले असंख्य तरुण या व्यसनातून मुक्त होण्याकरता अनेक पर्याय व मार्ग शोधत असतात। काही जण यावरती उपचार करतात, तर काही जण उपचारमध्ये सोडतात, तर काही जण यावरती उपचार घेत नाहीत। तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्यामुळे शरीरावरती दुष्परिणाम होतात। तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यामुळे कॅन्सरसारख्या रोगाला सामोरं जावं लागते। आज आपल्या इथे आपल्यासोबत आहेत सिव्हिल हॉस्पिटल इथे कार्यरत असणारे डॉक्टर विक्रांत देशमुख सर, त्यांच्याकडून जाणून घ्या तंबाखूचे दुष्परिणाम। नमस्कार सर। नमस्कार। न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज तंबाखूजन्य तंबाखू सेवन विरोधी दिन आहे, याबाबत आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगा? खरं तर मी पहिल्यांदा व्हीएम मराठी न्यूजने अशा दिनाबद्दलची माहिती घेण्यापर्यंत माझ्यासाठी आली, त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो। कारण आज तंबाखू विरोधी माहिती जनमाणसापर्यंत पोहोचवणे ही एक काळाची गरज झालेली आहे। कारण तरुण पिढी आणि बहुतांश आता लहान मुलं देखील या तंबाखूच्या व्यसनामध्ये आढळत येत आहेत, व्यसनाच्या अधीन होत आहेत। तर मी तुम्हाला पहिल्यांदा थोडक्यामध्ये तंबाखू झाड हे काय असतं आणि त्याचे परिणाम, नंतर मग मी त्याचे दुष्परिणाम सगळं सांगेन। तर तंबाखू जे आहे ते निकोटिनिया नावाच्या प्रजातीच्या झाडापासून वाढणारं एक झाड आहे। तर त्याचं शास्त्रीय नाव निकोटिनिया टॅबॅकम म्हणून आहे। तर त्याची लागवड ही साधारणतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये होते, पण ह्या तंबाखूचे परिणाम मात्र वर्षभर सगळ्यांना भोगावे लागतात। तर तंबाखू हे असं एक विष आहे की जे शरीरामध्ये हळूहळू काम करतं आणि त्याची हळूहळू सवय लागून जाते। तर तरुण पिढी किंवा लहान मुलं ही लहानपणी किंवा तरुणपणी एक छंद म्हणून तंबाखू खातात की एक दिवस प्रयत्न करून बघू काय होतं, हे सगळेच खातात काय होतं, पण नंतर नंतर त्या छंदाचं रूपांतर सवयीमध्ये होतं आणि नंतर नंतर त्या सवयीचं रूपांतर गरजेमध्ये होतं। तर यामुळं आत्ताची तरुण पिढी आपली जास्त प्रमाणात या आजाराला किंवा या व्यसनाला बळी पडते आहे। तर महत्त्वाचं आणखीन एक सांगता येईल की आपल्या भारतामध्ये तंबाखूचे विविध प्रकार खाल्ले जातात। की जसं सांगता येईल की सगळ्यात जास्त म्हणजे पुरुष लोकांच्या मध्ये तंबाखू आणि मिश्री, किंवा बऱ्याच लोकांच्या मध्ये बीडी, सिगारेट, खैनी, मावा, गुटखा, तर यासारखे पदार्थ। तर हे पदार्थ ज्या शरीरात परिणाम करतात तो पहिला भाग येतो की आपल्या तोंडाचा भाग। तर तोंडामध्ये त्याचे पहिले दुष्परिणाम असे दिसून येतात की प्रथमतः असं काही लगेच कॅन्सर होत नाही किंवा काय होत नाही। त्यामुळे या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की हळूहळू काम करणारा विषय, तर त्याच्यामुळे काय होतं की पहिले तोंडामध्ये सफेद डाग पडणे, असंवेदना निर्माण होणे, तोंड उघडण्यामध्ये अडथळे निर्माण होणे, पूर्णपणे तोंड न उघडलं जाणं ही प्राथमिक लक्षणं आहेत। ही लक्षणं दिसू लागणाऱ्या तरुण पिढीला माझा असा सल्ला राहील की अशी लक्षणं जर आपल्याला दिसत असली तर तुम्ही तात्काळ आणि तात्काळ तंबाखू टाळली पाहिजे, त्याचं व्यसन सोडलं पाहिजे। की याच्यातूनच पुढं जाऊन काय होतं तर तंबाखू नियमित जेव्हा सेवनामध्ये येते तर त्यावेळेला असं होतं की आपल्या हृदयाच्या ज्या धमन्या असतात, हृदयाला रक्तवाहिनी रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या वाहिन्या असतात, तर त्या हळूहळू कठीण होत जातात। त्याला धमनी काठिण्य म्हणतात मराठीत, किंवा आर्थरोक्लेरोसिस म्हणतात इंग्लिशमध्ये। तर त्याच्यामुळे काय होतं, रक्तदाब वाढणे, तो रक्तदाब वाढून वाढून पुढं जर सवय आपण टाळली नाही तर नंतर नंतर हृदयविकाराचा झटका येणे किंवा हृदयाचे इतर आजार देखील होऊ शकतात। आणि जे इतर तंबाखूजन्य पदार्थ आहेत, सिगरेट, बिडी वगैरे, तर याच्यामुळे मुख्यतः शरीरामधील फुफ्फुसं याच्यावर परिणाम जास्त होतो। तर त्याच्यामध्ये काय होतं की फुफ्फुसांच्यामध्ये पॅचेस तयार होतात, त्याच्यामध्ये कॅन्सरच्या ग्रंथींची वाढ व्हायला सुरुवात होते आणि हळूहळू तंबाखू हे इरोजन करतं आपल्या शरीरात, ज्या भागाला टेकेल त्या भागातली तिथली आपल्या शरीरातली झीज करतं, ती झीज हळूहळू मग कॅन्सरमध्ये तब्दील होते आणि जेव्हा ती कॅन्सरमध्ये बदल होतो तेव्हा मग त्याचा इलाज फारच भयंकर आणि अवघड आहे। आणि दुसरं म्हणजे एक महत्त्वाचं सांगता येईल मला तरुण पिढीसाठी की तंबाखू सोडण्यासाठी इतर काही उपाय याच्यापेक्षा देखील सगळ्यात दृढ निश्चय हा सगळ्यात सर्वात मोठा उपाय आहे। तुम्ही जर मनानं स्ट्रॉंग आहात आणि तुम्ही जर एकदा निश्चय केला की नाही बाबा मला माझ्यासाठी आणि माझ्या घरातल्यांच्यासाठी तंबाखूपासून दूर राहायचं आहे, तर तुम्ही ते नक्की करू शकाल। त्याच्याबरोबरच तुम्हाला औषधं आहेत, समुपदेशन करणारी केंद्रं आहेत, तर त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता। आणि तंबाखूचं व्यसन लागूच नये हे टाळण्यासाठी माझं पालकांना देखील एक विनंती आहे की पालकांनी लहानपणापासूनच मुलांच्यामध्ये तंबाखूच्या व्यसनाचे दुष्परिणाम याचा अवेअरनेस जर केला तर ती मुलं पुढे जाऊन नक्कीच या व्यसनापासून दूर राहतील। धन्यवाद। धन्यवाद सर।
डॉक्टर देशमुख सरांनी आपल्या व्ही एम न्यूजच्या प्रेक्षकांना अतिशय चांगली आणि महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. नागरिकांनी आणि युवकांनी व्यसनाधीन न होता आपलं शरीर सदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी व्ही एम न्यूज मराठी करून आपणास आवाहन करतो. कॅमेरामन आतिश पवारसह बाबास पवार, सातारा.